नमस्कार बालमित्रांनो आणि माझ्या शिक्षक मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी सुनीता लहाने या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं स्वागत करते. आपण बघितलं की दांडे सुटे या साहित्याच्या मदतीने अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकाची बेरीज व वजाबाकी आपण शिकलो. आज आता आपण जोडो ब्लॉकचा उपयोग बघत आहोत. तर जोडो ब्लॉकच्या उपयोगाने अपूर्णांकाचे आणखी कोणते छोटे छोटे संबोध आपल्याला समजून घेता येईल ते आज आपण बघूयात. चला तर मग सुरू करूया. बघा, हा आपला कितीचा पूर्ण आहे? 1 2 3 4 5 म्हणजे आपला हा 5चा पूर्ण आहे. आपला हा 5चा जर पूर्ण असेल तर मग हा किती होईल? बरोबर, हा आपला 1/5 होईल, म्हणजेच 1/5 होईल. मग आपला हा किती होईल? 1 2 3 हा जर आपला 5चा पूर्ण असेल तर हा आपला 3/5 म्हणजेच 3/5 होईल. बरोबर. मग आता हा किती होईल? हा आपला 5चा पूर्ण असेल तर हा आपला किती होईल बघूया. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 म्हणजे हा आपला किती होईल? 6/5. अरे दचकलत की काय? नाही म्हणजे मॅडमचं चुकलं असं वाटतंय की काय तुम्हाला? नाही, हे एकदम बरोबर आहे. आता हे कसे बरोबर आहे हे आपण बघूया. आता तुम्ही आधी आपण बघितलं होतं की जेव्हा आपल्याकडे एवढे असतील म्हणजे 1 2 3 4 5 5 असतील आणि आपला 5चा पूर्ण असेल तर हे दोन्ही सारखे होतात, म्हणजे हा आपला 1 पूर्ण होतो. हा आपला 1 पूर्ण आणि हा 1 म्हणजेच हा 1/5 हा 1 पूर्ण आणि हा म्हणजे 1/5 म्हणजे 6/5 हा 1 पूर्ण झाला. आणि असाच अजून दुसराही पूर्ण असू शकतो. मग या 6/5 आपण असे सुद्धा लिहू शकू का? हा काय झाला? आपला 1 पूर्ण झालाय. 1 पूर्ण झाला आणि हा किती आहे? हा किती आहे? 1/5 म्हणजेच 6/5 बरोबर 1 पूर्ण 1/5 असं सुद्धा लिहू शकतो आपण. कारण असं लिहि नका आणि असं लिहि नका, सारखेच आहे. म्हणजेच 1 पूर्ण आणि 1/5 बरोबर म्हणजेच 6/5 हा आपला 1 पूर्ण आहे आणि 1 पूर्ण म्हणजे 5/5 हा आपला पूर्ण झाला अधिक 1/5 बरोबर. आता बघा, 5 आणि हा 1 किती झाले? 6. म्हणजे 6/5 6/5 म्हणजेच 1 पूर्ण 1/5 असे आपण लिहू शकतो. आणि यालाच म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि आपण आज हे शिकणार आहोत की पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय. हा आपला 5चा पूर्ण आहे. मग आपला हा किती होईल? हा आपला 5चा पूर्ण असेल तर हा किती होईल? चला मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 एक दशक दांड आणि 2 एकक म्हणजे 12. तर आता हे जे 12 आहेत हे आपल्या 5 पूर्णच्या तुलनेत किती होतील? तर तुमचं बरोबर आहे 12/5. हा आता 12/5 आहे, याला आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये लिहायचं आहे. आपण त्याला कसं रूपांतर करायचं तुम्हाला माहिती आहे, ते सोपंच आहे. आपला 1 पूर्ण कितीचा होईल? 1 पूर्ण कितीचा होईल? बरोबर 1 2 3 4 5. कारण पूर्ण कितीचा? आपला 5चा. म्हणजे हा आपला 5चा 1 पूर्ण झाला. दुसरा पूर्ण कितीचा होईल? 5चा. म्हणजे अधिक हा दुसरा पूर्ण आपला 5/5. आणि अजून किती आहे? अजून 2/5 म्हणजे 12/5 मध्ये आपल्याकडे 5/5 आणि 2/5 एवढे
अपूर्णांक आहे, म्हणजे हे दोन आपले पूर्ण झाले आणि हा आपल्याकडे 2.5 आहे। मग आता आपण जर याची बेरीज केली तर हा आपला एक पूर्ण, हा दुसरा पूर्ण, म्हणजे 2 पूर्ण अजून 2.5, म्हणजेच 2 पूर्ण 2.5, 12.5, म्हणजेच 2 पूर्ण 2.5, यालाच पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतात। बघा आता हा आपला 5 पूर्ण असेल तर मग हा किती होईल आपला, बघा मोजू आपण, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 एक दशक पूर्ण आणि 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे 10 आणि 6, 16, हा झाला आपला 16.5। मग आता याला आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसं करू शकतो, सोपं आहे, आता तो ते तुम्हाला पटकन येणार। आता हा 10 पूर्ण आहे म्हणजेच 5, 5 याच्यामध्ये किती आहेत, 2 आहेत आणि यामध्ये अजून 5 चा 1 आहे, म्हणजे आपला हे पूर्ण किती झाले, आपले 3 झाले आणि हा 1, हे 3 पूर्ण आणि 1, हे 3 पूर्ण आणि हा 1.5, म्हणजे 16.5 आपण 3 पूर्ण 1.5 असा लिहू शकतो आणि यालाच म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक। म्हणजे बघा आपण जर याची फोड केली तर आपल्या लक्षात येईल की इथे घेऊया आपण, हा 5.5 अधिक हा दुसरा 5.5 आणि हा तिसरा 5.5, असे आपले हे 3 पूर्ण झाले, हा 1 पूर्ण, हा 1 पूर्ण आणि हा 1 पूर्ण, असे 3 पूर्ण आणि हा आपला 1.5, म्हणजेच 3.5, म्हणजेच आपण 16.5 हे 3.5 असे पूर्णांक युक्त अपूर्णांकात लिहू शकतो। आता आपण दुसऱ्या संबोधाकडे वळू, बघा हा कितीचा पूर्ण आहे, हा 2 चा पूर्ण आहे, मग हा आपला 2 चा पूर्ण असेल तर हा आपला किती होईल, बरोबर 1.2। आता हा आपला कितीचा पूर्ण आहे, 1, 2, 3, 4 म्हणजे 4, हा आपला 4 चा पूर्ण आहे, मग हा किती होईल, मग हा आपला होईल 2.4, म्हणजे 2/4। हा आपला कितीचा पूर्ण आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, हा आपला 8 चा पूर्ण आहे, मग हा जर 8 चा पूर्ण असेल तर हा किती होईल, हा आपला होईल 4.8। हा आपला कितीचा पूर्ण आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, हा आपला 16 चा पूर्ण आहे, मग 16 चा पूर्ण आहे तर हा आपला किती होईल, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, मग आपला हा किती होईल, 8.16। आता बघा हा आपला किती आहे, 1.2, हा 2.4, हा 4.8 आणि हा 8.16, हे त्याचे पूर्ण आहेत, हे आपण त्याचे पूर्ण पण त्याच्यासोबत ठेवलेले आहेत आणि हा आपला अपूर्णांक आहे। आता तुम्ही या अपूर्णांकाचं जरा निरीक्षण करा, त्याच्या अंशाचं आणि छेदाचं तुम्ही निरीक्षण करा, म्हणजे तुम्ही 1.2, 2.4, 4.8, 8.16 यांचं थोडं निरीक्षण करा आणि तुमच्या काय लक्षात येतं हे बघा। बघा केलं का निरीक्षण, काही येतंय का तुमच्या लक्षात? हा आपल्या असं लक्षात आलं असेल की याची दुप्पट ही आहे, याची दुप्पट ही आहे, म्हणजे एकाच्या दुप्पट 2 आहे, 2 दुप्पट 4 आहे, 4 दुप्पट 8 आहे, म्हणजे अंश आणि छेद यांच्यामध्ये दुपटीने फरक झालेला तुम्हाला दिसून येत आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय आहे की जर 1.2 ला आपण सारख्या अंकाने म्हणजेच 2 ने जर गुणलं तर आपल्याला 2.4 मिळतो आणि 2.4 ला जर अजून आपण 2 अंशाला आणि छेदाला 2 ने गुणलं तर आपल्याला 4.8 मिळतो आणि परत अंश आणि छेदाला आपण परत 2 ने गुणलं तर आपल्याला
आठ अंश छेद सोळा मिळतो, आहे की नाही गंमत? म्हणजे आपल्याला या अपूर्णांकापासून तर या अपूर्णांकापर्यंत जायला एका सारख्या संख्येने अंश आणि छेदाला गुणलं तरी आपल्याला इथपर्यंत येऊन पोहोचलो आणि पुढेही मिळणार. म्हणजेच एक अंश छेद दोन, दोन अंश छेद चार, चार अंश छेद आठ, आठ अंश छेद सोळा, या सर्वांचे मूल्य समान आहे, सारखे आहे, म्हणून यांना सममूल्य अपूर्णांक असे म्हणतात. बघा आता हा आपला एक अंश छेद तीन आहे. आता एक अंश छेद तीन आपल्याला जर दोन अंश छेद सहा पाहिजे असेल तर आपण काय करणार, एक अंश छेद तीनला दोन दोनने गुणणार. म्हणजे अंशाला आणि छेदाला सारख्या अंकाने गुणलं तर आपल्याला दोन अंश छेद सहा मिळणार. आता पाच अंश छेद पंधरा मिळण्यासाठी आपल्याला एक अंश तीनला सारख्या संख्येने गुणले तर अंशाला आणि छेदाला तर आपल्याला पाच अंश छेद पंधरा मिळणार. तसेच एक अंश तीनला परत सारख्या संख्येने गुणले तर आपल्याला दहा अंश छेद तीस मिळणार. म्हणजे अंश आणि छेदाला जर आपण सारख्या संख्येने गुणले तर आपल्याला पुढील सममूल्य अपूर्णांक मिळतो. आता हा आपला एक अंश छेद तीन आहे, हा आपला म्हणजे एक दोन तीन, तीनचा पूर्ण असेल तर यासारखे यामध्ये किती आहेत, एक दोन तीन आहेत, या एक सारखे हे तीन आहे. तसंच हा आपला सहाचा पूर्ण आहे आणि हा सहाचा पूर्ण आहे आणि हा, तर असे यामध्ये एक दोन आणि तीन, म्हणजे हे सुद्धा तीन आणि हा एक, हे सुद्धा तीन आणि हा एक, हा आपला पंधराचा पूर्ण होता. या हा आणि हा आपला पंधराचा पूर्ण, एक एक हा पंधराच्या पूर्णातला पाच अंश छेद पंधरा होता. यासारखे यामध्ये पाच अंश छेद पंधरा सारखे एक दोन तीन आहे, म्हणजे यामध्ये सुद्धा यासारखे तीन आहेत. आणि हा आपला तीसचा पूर्ण होता आणि हा होता आपला दहा अंश छेद तीस, म्हणजेच हा सुद्धा याच्यासारखे सुद्धा हे तीन आहे. म्हणजेच हाही एक अंश छेद तीन आहे, हाही एक अंश छेद तीन आहे, हा पण एक अंश छेद तीन आहे आणि हा एक अंश छेद तीन आहे. म्हणजे हाही तीनचा पूर्ण आहे, त्याचा हा एक अंश छेद तीन आहे. इथे पण बघा याच्यासारखे किती तयार झाले आपल्याकडे, तीन तयार झाले. इथे पण बघा याच्यासारखे किती तयार झाले, तीन तयार झाले. आणि इथेही पाहिलं तर याच्यासारखे तीन, म्हणजे सगळ्यात शेवटी आपण असं म्हणू शकतो की हा सुद्धा एक अंश छेद तीन आहे, हा सुद्धा एक अंश छेद तीन आहे आणि हा सुद्धा एक अंश छेद तीन आहे. म्हणजे हे ते चारही अपूर्णांक सममूल्य सारख्या मूल्याचे होते. अंशाला किंवा छेदाला सारख्या संख्येने गुणले किंवा आपण पुढे बघूया भागले, म्हणजे अंशाला किंवा छेदाला एका सारख्या अंकाने भागले किंवा गुणले की आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो.